म्हणून मी का बोलू शकत नाही? हा आता जसं मी ठेवलं टार्गेट, आता जसं मी टार्गेट ठेवलं की एक ऑस्ट्रेलियाचा रनर आहे ज्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 24 तासामध्ये 220 किलोमीटर पळत जाऊन एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. आणि मी 100 किलोमीटर पळाल्यानंतर माझ्यामध्ये विश्वास, मला दम आला नाही 100 किलोमीटर पळाल्यानंतर सुद्धा, तर मी आता असा संकल्प केलाय की त्याचा रेकॉर्ड तोडायचा ज्याने गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड केले 220 किलोमीटर 24 तासामध्ये जाऊन धावत जाऊन ज्यांनी विश्व रेकॉर्ड केले त्याचं रेकॉर्ड तोडायचं स्वप्न मी आज पाहत आहे. तुमच्यामध्ये सुद्धा ती स्वप्न पाहण्याची जिद्द किंवा तळमळ आहे, तरी सर्वांना विनंती आहे तुम्ही तुमचं ध्येय उच्च ठेवा आणि त्या मार्गाने चालायला सुरुवात करा, मार्ग नक्की मिळेल. यशाचा रस्ता बरोबर सापडतो, चालायला सुरुवात तर करा तुम्ही चालण्याच्या, आणि त्यामध्ये आपली परिस्थिती कुठे चढव येत नाही. मला बरेच जणांनी म्हणले आता मला पाठिंबा कुणाचाच नाही किंवा आधार कुणाचाच नजर त्यावेळेस, तरी सुद्धा मी वाटचाल चालू केली आणि आजपर्यंत पोहोचलो. तुम्हाला सुद्धा जाता येतं आणि मी सिद्ध करून दाखवलं तुम्हाला की कुणाचं गायडन्स, कोच, मार्गदर्शन, डायट प्लॅन नसताना सुद्धा आज आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना पोहोचता येतं हे मी स्वतः सिद्ध करून दाखवले. आणि आता तुम्हाला सांगते की हे होऊ शकतं म्हणून तुम्ही करा. फक्त शैक्षणिक क्षेत्र एक असं क्षेत्र नाही जे की आपण सर्वच त्याच्यामध्ये करू शकतो. आज सर्व धावपळ तिकडेच होते युवकांची, आणि तिथला दरवाजा खूप लहान आहे जे की सगळे त्या दरवाजातून मध्ये जाऊ शकत नाहीत. काही बाहेरही पडतात नापासून, मग लगेच त्यांनी खालीच पडायचं नसतं. आपण क्रीडा क्षेत्र निवडायचं कारण आपल्यामध्ये क्षमता आहे ते ओळखा तुम्ही फक्त, आणि तयारी लागा. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये तुमच्यामध्ये टॅलेंट किंवा कर्तृत्व असेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करा सरांच्या माध्यमातून. मी नक्कीच तुमच्यामध्ये दिला, नक्कीच तुमच्यामध्ये दिला, कधीही येईन. आणि कधीही तुमच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातली म्हणजे जी अडचण आहे ती मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. फक्त तुम्ही तयारी लागा, कारण माझी एवढीच इच्छा आहे, कारण त्यांचे अपशब्द भारताबद्दल बोलून आल्यापासून मी झोपलो नाही, आणखी मला झोप सुद्धा येत नाही. कारण किती मुलांना सांगू आणि किती मुलांना जागृत करू, मला असं तळमळ झालं लागलीमधून. आणि 100 मुलांना सांगितलं, बाकी 10 जरी मुलांनी आज संकल्प केला की मी दाखवतो त्याचं टार्गेट तोडून, मी दाखवतो मी 151 किलोमीटर पळून आणि एक इतिहास घडून माझी ओळख करून दाखवतो, जसं 10 मुलांना जरी वाटलं आणि ते मेहनतीनं जर प्रॅक्टिसला चालू केले तर माझ्यासाठी खूप आहे. आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला उठून विचारू शकता, मी कुठल्याही म्हणजे प्रश्नाला बरोबर उत्तर देईन आणि तुम्हाला एक चांगला मार्ग सांगण्यासाठी मी मदत करेन, क्रीडाबाबत असो किंवा शैक्षणिक असो. तुम्ही 100 किलोमीटरच्या रेस मध्ये थांबत गेलात का नॉन स्टॉप सलग? हा चांगला प्रश्न आहे, कारण बरेच जणांनी मला म्हणजे विचारले की 100 किलोमीटर नॉन स्टॉप गेलो का थांबत गेलो. तर ते आहे स्पर्धा आणि भारतातला कुठलाच पार्टिसिपेंट नव्हता आणि त्यांनी म्हणलं की 10 तासामध्ये पूर्ण करून दाखवा, कोणत्याही भारतीयाने तसं चॅलेंज केलं होतं आणि मी ते 9 तासामध्ये पूर्ण करून दाखवलं. 9 तास 2 मिनिटांमध्ये पूर्ण करून दाखवलं, 1 तास अगोदर पूर्ण केल्यामुळं मला आयोजकांनी स्टार ऑफ स्विस स्वित्झर्लंडचा स्टार म्हणून त्यांनी पुरस्कार दिला मला, कारण माझ्या हिमतीचे दाद देत त्यांनी. आणि 100 किलोमीटरला जी अंतर आहे ती मी न थांबना ती चाल, म्हणजे पळत पळतच पाणी पेत, एनर्जी ड्रिंक वगैरे पळत पळतच, कारण जर थांबलो तर दुसरे 10 पुढे सेकंदाला पुढे जात होते, सेकंदाला 10 रनर पुढे जात होते माझ्या, थांबल्यानंतर दुसरे पुढे जात होते. म्हणून थांबता येतं आपल्याला स्पर्धेमध्ये, त्या मॅरेथॉनमध्ये थांबता येतं, पण थांबल्यानंतर आपला रँक बेस्टमध्ये येऊ शकत नाही. म्हणून न थांबता ते पळत गेलो मी, तरीसुद्धा 80 किलोमीटरला माझे पाय जाम झाले आणि मी पडल्यानंतर मला 2 मिनिट उठता आलं नाही जाग्यावरून. मी उठायचा प्रयत्न केला, मला असं दिसलं की माझे पायच तुटले, मला पायच नाहीत. मी प्रयत्न केला मला उठायचं, मला म्हणजे सुंद पडले पाय आहेत का नाही असं झालं. त्यावेळेस डॉक्टरांनी उचलून घेऊन गेला आणि स्प्रे मारत होते माझ्या पायाला आणि ते ऑइल वगैरे लावलं आहे, तर बरेच रन असं पुढे पळत जाते वेळेस दिसले मला. त्यावेळेस मी त्यांना माहिती मागितली की सर मला माफ करा आणि हे राहू द्या तुमचं मला पळायचं, आणि मी आणखी पळत चालू केलं. अडचणी मला आल्या ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये बरेच आल्यानंतर, पण चांगल्या कामाला जर आपण सुरुवात केलं तर चांगल्या माणसांची मदत ही बरोबर त्या स्थळी भेटत जाते, जे की मला आता आपल्या महाराष्ट्राचे DIG असलेले विश्वास नागरे पाटील सर, त्यांची मदत मला विभाग स्तरापासून जिंकल्यापासून त्यांनी माझी मदत केली, जी की आतापर्यंत ते मदत करत आलेले आहेत मला. आपण चांगल्या कामाला सुरुवात करा
चांगल्या कामाला मदत नक्कीच मिळेल. आणि जी मला अडचण आली ते अडचण मी तुम्हाला येऊ देणार नाही हे मी म्हणजे तुमच्या समोर सांगतोय. अडचण येऊ देणार नाही तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पाऊलचं ठेवा. सांगा कोणीही एक जण म्हणजे उठ उठ विचारू शकतो भीती. कारण रनिंग हा हे एक बराबर क्वेश्चन आहे. कारण मॅरेथॉनला एक मॅरेथॉन पटूलाच माहीत असतं रनिंग काय असते. कारण आज 2 वर्षाखाली 5 किलोमीटरच्या भरतीमध्ये 3 मुलं मेले होते 5 किलोमीटर पळताना. कशामुळं मात्र डॉक्टरनी कारण सांगितलं की पळते वेळेस त्याने प्रॅक्टिस एक 2 किलोमीटर 4 किलोमीटर केलेली होती पण भरतीमध्ये ते जिंकायच्या आशेने एवढं जोर लावून पळाले एवढी क्षमता लावून पळाले की त्यांच्या एक एनर्जीचा फुटली आणि त्यामुळं त्यांची शीर जी असते ते तुटली प्रेशरने. कारण पळत्या वेळेस आपल्या शरीरातलं ब्लड प्रेशर एवढं फास्ट होतं. तुम्ही फास्ट चाला किती दम लागतो बघा. मग 100 किलोमीटर नॉन स्टॉप पळत्या वेळेस तर ते फुफ्फुस ते आतडे ते यकृत ते काय म्हणत असतं ते सगळं असं एकदम फास्ट अंकुजन प्रसरण होतं आणि ब्लड प्रेशर एकदम फास्ट होतं आणि त्या टायमाला शीर त्यांच्या तुटल्यामुळं प्रेशरनं ते वारले म्हणजे मेले ते. कारण भीती खूप वाटते. कारण 100 किलोमीटर पळणं म्हणजे जीव या मुठीमध्ये घेऊन पळायल्यासारखं आहे. आणि मी जे जिंकवलं ते फक्त माझ्या जिद्दीमुळं. कारण प्रॅक्टिस करून कोण मेले किंवा अभ्यास करून कोण अभ्यास करून करून मेले असं मी कुठं ऐकलो नाही. हा मग मी प्रॅक्टिस करून करून कसं मरणार. म्हणून मी हे ध्येय माझ्या मनाशी बाळगलं आणि त्याचा विचारसुद्धा न करणार ती निगेटिव्ह विचार न करणार ती माझ्या प्रयत्नाला. जे होईल ते होईल. हारलं तरी इतिहास आणि जिंकलं तरी इतिहासच घडला पाहिजे असं ध्येय मनाशी बाळगून मी आज स्पर्धेला नाव घेतलं. धावण्याची प्रॅक्टिस मी माझ्या गावाकडे ग्रामीण भागामध्ये साकोळ्या गावीच केली. आणि ज्यावेळेस तिकडून चॅलेंज स्वीकारून आलो त्यावेळेस बरेच कोच आणि कॅम्पसवाल्यांनी म्हणले गव्हर्नमेंट कॅम्पसवाल्यांनी सर आम्ही तुमची सगळी सुविधा वगैरे करू पंजाबला मी हरियाणाला दार्जिलिंगला आमचे कॅम्पस आहेत आम्ही तुम्हाला वेळ ट्रेन करू डायरेक्ट प्लॅन वगैरे सगळं.